नमस्कार सगळ्यांना, अनिता स्पेशलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण नवरात्री स्पेशल रताळ्याचे कटलेट्स कसे बनवायचे ह्याची रेसिपी पाहणार आहोत. चला बघूया आपण याची रेसिपी पटकन. हे पहा, मी इथे रताळी घेतलेली आहेत. 6 रताळी घेतलेली आहेत मी इथे. छोट्या आकाराची घेतलेली आहे ती रताळी. त्यांना मी वाफवून घेतलेलं आहे. 10-15 मिनटासाठी मी वाफवून घेतलेलं आहे. आणि वाफवल्याच्या नंतर रताळ्यांना मी अशा पद्धतीने किसून घेतलेलं आहे. तुम्ही हवं तर मॅश पण करून घेऊ शकता. आणि इथे आपल्याला रताळी ज्यांच्यामध्ये जास्त धागे नसतात अशा पद्धतीची रताळी घ्यायची आहेत ही कटलेट्स बनवण्यासाठी. चला तर मग आता ह्याच्यामध्ये अजून काय काय साहित्य लागतं ते दाखवते मी तुम्हाला. इथे मी 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे. रताळी थोडीशी गोडसरस असतात त्यानुसार मी इथे लाल मिरची पावडर घातली आहे. त्यानंतर मी इथे 1 छोटा चमचा जिरे पूड घातलेली आहे. भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे ही. इथे मी 1/2 चमचा काळी मिरी पूड घातलेली आहे. आणि इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. आणि याच्यातच मी आता 1/2 लिंबू पिळून घेते. लिंबू पिळल्याने खूप छान अशी टेस्ट येते. जर तुम्ही उपवासाला बनवणार नसाल तर याच्यामध्ये कांदा वगैरे घातला तरी चालेल. याच्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या घालते. तुम्ही मुलांसाठी बनवत असाल तर हिरवी मिरची नाही घातली तरी चालेल. आणि मिरची तुम्ही जसं तिखट खाता त्यानुसार तुम्ही घालून घ्या. आणि उपवासाला जर तुम्ही कोथिंबीर खात असाल तर याच्यात कोथिंबीरसुद्धा घालायची आहे. आता ह्याच्यामध्ये मी तांदूळ आणि भगरीचं पीठ घालते. 4 चमचे पीठ घालून घेते मी इथे. ह्याच्याने छान असा क्रिस्पीपणा येतो कटलेट्सला, त्याच्यामुळे इथे पीठ थोडंसं घालून घ्यायचं आहे आपल्याला. 4 चमचे पीठ घातलेलं आहे मी. आता हे सगळं मिश्रण, या मिश्रणाचा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे. मी इथे पाण्याचा अजिबात वापर नाही करणार आहे. जो रताळ्यांचा जो ओलसरपणा असतो त्याच्यातच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. पूर्ण ह्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी इथे याचा गोळा बनवून घेतलेला आहे. मी अजिबात पाण्याचा वापर नाही केलेला आहे इथे. आता ह्यांना तुम्ही आकार कोणत्याही तुमच्या प्रकारे देऊ शकता. जसं तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही आकार देऊ शकता. मी इथे मासवडी टाईप आकार दिलेला आहे याला. अशा पद्धतीने याला नंतर त्रिकोण आकारामध्ये कापून घेणार आहे. तुम्ही हवं तर गोल शेपमध्ये सुद्धा कापू शकता किंवा हार्ट शेपमध्ये सुद्धा कापू शकता. फ्रेंड्स, माझा आवाज थोडासा बसलेला आहे तब्येत खराब असल्यामुळे, त्यामुळे त्याबद्दल सॉरी. मी अशा पद्धतीने इथे यांना आकार देऊन घेतलेला आहे. आता ह्याचे मी काप करून घेते. मुलांसाठी बनवत असताना सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने थोडे वेगळ्या आकारामध्ये मुलांना जर दिला टिफिनला तर मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील. हे पहा, मी इथे अशा पद्धतीने हे कटलेट्स सगळे कापून घेते. आता इथे मी सगळे कापून घेतलेले आहेत. यांना आपण आता फ्राय करून घेऊया. फ्राय करण्यासाठी मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला गॅसवर. पॅन गरम झालेला आहे. त्यामध्ये मी 1 चमचाभर तेल घालून घेते. इथे मी ह्या कटलेट्सला शॅलो फ्राय करणार आहे. तुम्ही हवं तर डीप फ्राय सुद्धा करू शकता. मी एवढ्या 1 चमचा तेलामध्येच यांना फ्राय करून घेणार आहे. आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवून मी हे सगळे कटलेट्स आता ह्याच्यामध्ये टाकते. आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवूनच मी सगळ्या बाजूंनी यांना क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे. उपवासामध्ये आपण नेहमी खिचडी, साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्याचं थालीपीठ वगैरे असं खातो, तर अशा पद्धतीने थोडं वेगळं काही बनवलं तर खायलासुद्धा उपवासामध्येसुद्धा खायला मजा येते. आणि मुलांना जरी तुम्ही हे अशा पद्धतीने बनवून दिलं टिफिनला वगैरे तरी मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील. अशा पद्धतीने हे रताळ्याचे कटलेट्स तुम्ही बनवून बघा, नक्कीच आवडतील तुम्हाला आणि मुलांना सुद्धा आवडतील. मी आता अशाच पद्धतीने यांना सगळ्या बाजूंनी फ्राय करून घेणार आहे.
क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे सगळे कटलेट्स व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. मी एक चमचा तेलामध्ये सगळ्या बाजूंनी फ्राय करून घेतलेत बघा. आता हे रेडी आहेत, यांना आपण कोथिंबीरीची चटणी आणि दह्यासोबत सर्व करून घेऊया. हे पहा, मी इथे कोथिंबीरीची दही घालून केलेली चटणी आणि दही याच्यासोबत मी यांना सर्व केलेलं आहे. खूप मस्त लागतात. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बनवून बघा या उपवासामध्ये. रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला सांगा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत